अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। आज बरोज़ हफ्ता 6 तारीख 11वां महीना 2021 के दिन हम लोगों ने मुस्लिम एजुकेशन फ़ंड एसोसिएशन मुस्लिम हॉस्टल की जानिब से कोरोना वैक्सीन का एक प्रोग्राम मुनक्किद किया गया है, जिसमें अब तक 120 से कबल लोग आकर अपना वैक्सीन का टीकाकरण करा चुके हैं। मेहरबानी करके ऐसी वैसी बातों को ध्यान मत दो, आकर अपना वैक्सीन करवा कर ले जाए। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। इवत्तिन दिवस दावणगेरे मुस्लिम एजुकेशन फंड नल्ली कोविड वैक्सीन मत्तु कोवैक्सीन लसिकेयन्नु हम्मिकोंडलागिदे। जिल्लाधिकारीगळ मेरेगे मत्तु डिस्ट्रिक्ट वक्फ आफीसर अवर मेरेगे नावु नम्म संस्थेयल्लि 500 वैक्सीन अन्नु ಕೊಟ್ಟಿರುತ್ತಾರೆ। ಆ ವ್ಯಾಕ್ಸಿನಿಗೆ ನಾವು ಅನುಕೂಲವಾಗಿ ನಮ್ಮ DHO ಮತ್ತು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಧನ್ಯವಾದವನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಮತ್ತು ಎಲ್ಲರೂ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಹಾಕ್ಸ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ। ಅಸ್ಸಲಾಮು ಅಲೈಕುಂ, ನಮಸ್ಕಾರಗಳು। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಮ್ಮ ದಾವಣಗೆರೆ ಎರಡನೇ ದೊಡ್ಡ ಸಂಸ್ಥೆಯಾದ ವಕ್ಬೋರ್ಡಿನ ಮುಸ್ಲಿಂ ಎಜುಕೇಷನ್ ಫಂಡ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಇವರ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಪದಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಸೂಚನೆಯ ಮೇರೆಗೆ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ವಕ್ಫ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಏನು ಇಡೀ ಜಿಲ್ಲೆಯಾದ್ಯಂತ ಈ ಮಸೂದಿಗಳಲ್ಲಾಗಲಿ ಬೇರೆ ನಮ್ಮ ಯಾವುದ್ಯಾವುದು ಸಂಸ್ಥೆಗಳು ಅದವೋ ಅಲ್ಲಿ ಸೂಚನೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮ ಒಂದು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಸುಳ್ಳು ವದಂತಿ ಏನು ಹರಡಾಡ್ತಾ ಇದೆ, ಈ ವ್ಯಾಕ್ಸಿನನ್ನು ಹಾಕ್ಸ್ಕೋಬೇಡಿ, ಈ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಹಾಕ್ಸ್ಕೋಬೇಡಿ, ಅದು ಇದೆ ಸೈಡ್ ಎಫೆಕ್ಟ್ ಇದೆ ಅದು ಇದೆ ಅಂಥೇಳಿ ದಯವಿಟ್ಟು ಇದಕ್ಕೆ ಕಿವಿಗೊಡದೆ ತಾವು ಈ ಮಹಾಮಾರಿ ಕರೋನಾ ಮಹಾಮಾರಿ ಏನಿದೆ ಈಗ ಅಲ್ಲಾಹನ ಕೃಪೆಯಿಂದ ಬಹಳಷ್ಟು ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ, ಬಹಳಷ್ಟು ಅಂದರೆ ಅತಿ ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ। ಆದರೂ ಕೂಡ ನಾವು ಜಾಗೃತಿಯಾಗಿ ಈ ಮುಂಚೂಣಿವಾಗಿ ನಾವು ನಮ್ಮ ಹೆಲ್ತಿನ ಕಾಳಜಿ ತಗೊಂಡು ಈ ಕೋವಿಶೀಲ್ಡ್ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಏನು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಎಲ್ಲ ಸಂಸ್ಥೆಗಳಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಮುಸ್ಲಿಂ ಎಜುಕೇಷನ್ ಫಂಡ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಮುಸ್ಲಿಂ ಹಾಸ್ಟೆಲ್ನಲ್ಲಿ ಇವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಒಂದು 500 ಲಸಿಕೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿರುತ್ತಾರೆ। ತಾವು ದಯವಿಟ್ಟು ತಾವು ತಮ್ಮ ಕುಟುಂಬದವರಿಗೆ ತಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರುಗಳಿಗೆ ಯಾರು ಈ ಲಸಿಕೆ ತಗೊಳ್ಳಿಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಈ ಲಸಿಕೆ ಕೊಡಿಸ್ಬೇಕಂತೇಳಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ನನ್ನ ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ। ಧನ್ಯವಾದಗಳು। ರಹಮತುಲ್ಲಾಹಿ ಬರಕಾತುಹು। ಜೈಸೆಕೆ ಆಪ್ ಜಾನ್ತೆ ಹೇ ದಾವಣಗೆರೆ ಶಹರ್ಗೆ ತಮಾಮ್ ಮಸೀದೋ ಮೇ वैक्सीन के बारे में अनाउंस किया गया है हमारे मुस्लिम हॉस्टल से, और सबसे गुजारिश यह है कि आकर जिस जिसने भी वैक्सीन नहीं दिलाए हैं मेहरबानी कर आप आकर मुस्लिम हॉस्टल में आकर वैक्सीन दिलाएं और हमें शुक्रिया का मौका अता फरमाएं। औरतों के लिए भी ख़ासकर बाजू इंतज़ाम किया गया है, बिना झिझक के औरतें और सभी आकर वैक्सीन दिला सकते हैं। मैं सबका बहुत बहुत शुक्रिया अदा करूँगा। अस्सलाम वालेकुम। इंदु मुस्लिम एजुकेशन फंड असोसिएशन मुस्लिम हॉस्टल वतियिंद कोविड 19 लसिके कार्यक्रम हम्मिकोळ्ळलागिदे। आरोग्य इलाखेयिंद 500 लसिकेगळन्नु नीडिरुत्तारे। लसिके हाकिसिकोळ्ळलु एल्ल दावणगेरे जिल्लेयल्लि प्रचार पडिसलागिरुत्तदे। अदरंते मुस्लिम जनांगदवरल्लि तप्पु कल्पनेगळु इरुवुदरिंद अदन्नु दूरपडिसि लसिके हाकिसिकोळ्ळलु तम्मल्लि विनंतिसुत्तेने। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। तमाम आलम इस्लाम से मैं ये गुजारिश करना चाहता हूँ कि जैसे कि आप जानते हैं कि व्हाट्सएप फेसबुक के ज़रिए गलत अफवाहें उठ रही हैं कि वैक्सीनेशन दलवाने से ये होगा, वैक्सीनेशन दलवाने से वो होगा, साइड इफेक्ट होगा बोल के, ये सब झूठी अफवाहें हैं। आप तमाम लोगों से मैं गुजारिश करना चाहता हूँ कि इस अफवाहों को साइड में रखते हुए वैक्सीनेशन करवाएं और अपनी सेहत, अपने ख़ानदान, अपने अहलो अवाल की तबीयत के मद्देनज़र रखते हुए आप वैक्सीनेशन करवाएं। आज मुस्लिम एजुकेशन फ़ंड एसोसिएशन दावणगेरे की जानिब से वैक्सीनेशन का प्रोग्राम रखा गया है, जो गवर्नमेंट के ज़रिए वफ ऑफिस से हमें इत्तला मिली कि ऐसा आप कर सकते हैं कि आप फर्द जाकर वैक्सीनेशन करवाएं। अस्सलाम वालेकुम।
ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ತಾಲೂಕು ಹೆಲ್ತ್ ಆಫೀಸಿಂದ ಕೆವಿ ಸರ್ಕಲ್ ಇರುವ ಮುಸ್ಲಿಂ ಹಾಸ್ಟೆಲಲ್ಲಿ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಮೇಳವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿತ್ತು. ಅಲ್ಲಿಯ ಜನರಿಂದ ಒಳ್ಳೆಯ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ನಮಗೆ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಮತ್ತು ಗಂಡು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ರೂಮುಗಳನ್ನು ಇಂಜೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿಕೊಡುವುದಕ್ಕೆ ಮಾಡಲಾಗಿರುತ್ತದೆ. ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಮತ್ತು ಗಂಡು ಮಕ್ಕಳಿಂದ ಎಲ್ಲರೂ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ಗಳನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ನಮಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಈಗ ಒಂದು ಗಂಟೆ ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ 180 ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ಗಳಿಗೂ ಆಗಿದೆ ಆಲ್ರೆಡಿ. ಇನ್ನು ಸಾಯಂಕಾಲದ ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ 500 ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಡೋಸ್ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಅಷ್ಟು ಟಾರ್ಗೆಟ್ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ನಾವು.